पहिली शंभराची नोट माझ्या हातामध्ये दे बाळू. अरे कुठे हिंड तो काय लक्ष आहे का नाही तुला तुझ्या त्या वावराकडे? काय झालं काय झालं काय गुडघे आहेत काही बिळ झाले तो वावरात आणि परत मला विचारतो काय झालं? आता सगळं पावसाचं पाणी त्या बिळा चालले सारी वचवचन सगळी दलदल झाली नुसती बिळ. हा तिथे धरण खेकड्याने पोखरलं तसं आपलं वावर पोखरलं काय खेकड्यानी? अरे आपलं वावर काय नदीच्या काढायला का खेकडे कडून येते तिथे उंदर झाले तर उंदर एवढे खड्डे उंदरा गेले बिळ केले उंदराने खड्डे नाही केले राजा. ऐकत जा जरा तू माणसं काय सांगतेत. तू पहिल्यांदा उंदरांचा बंदोबस्त कर. तुला काय औषध घालायचे काय करायचंय तू ते कर, परंतु उंदरांचा बंदोबस्त झाला पाहिजे कळलं का? ठीक आहे ठीक आहे. मी फाट्यावर जातो आणि औषध घेऊन येतो. तू नको जाऊ मीच घेऊन येतो. करतो बंदोबस्त त्यांचा लवकर जा. कोणाचा फोन आला आता? सुजाता बाई होय कस काय फोन केला गडे? हॅलो हा बोला ना सुजाता बाई काय म्हणता? तुम्ही कामाशिवाय कधी फोन करायचा? नुसतंच काम आहे काम आहे काम आहे. बोला आता सांगा तरी काय काम आहे? काय नाश्ता करायचा आहे? चला ना मग वातावरण भारी आहे कुठं नाश्ता करायचा? नगरला करायचा का पुण्याला करायला पाहिजे तिथं घेऊन जातो. घरीच पार्सल आणायचं वय. बरं 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 काय खायचं म्हणताय आज? काय वडापाव? अहो तुम्ही नाही का मला असं हे सांगा ना बिर्याणी सांगा कुठं काय अजून काय खायचं असेल ते सांगा चांगलं भारी भारी पार्सल सांगा. हे वडापाव आणि भजे हे काय असतंय तुमचं? नाही वडापावच खायचा म्हणतंय तुम्हाला? वडापावच आवडतो वय काय सुजाता बाई? चला आज कुठंतरी बाहेर जाऊन मग जेऊ. नाही बरं 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 किती आणू वडापाव? दोन चार पाच एकच एकच काय बरं? दोन तीन आणतो दोघं बी बसून खाऊ. काय एकच खायचं वय तुम्हाला? बरं 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 ठेवतो. काय सुजाता बाई दाम यांना राजवाड्याचे स्वप्न दाखवते आणि यांना अजून झोपडीत राहायचंय वडापाव आणा म्हणे. चला येऊ सुजाता बाईला घेऊन वडापाव. कर बाबा भाऊ लय विचारमग्न अवस्थेत बसलाय. अरे ते आमच्या सरपंचाच्या वावरात आहे ना असे उंदर झालेत आणि सरपंचाने सकाळ सकाळ घोडा मारायला लावलाय. म्हणले ते उंदर पहिले मारे आता उंदर कसे मारायचे त्याचा विचार करतोय. सोपी आयडिया आहे ना. काय मोठा डीजे लावायचा. हा डीजेचा आवाज चालू झाला ढिक ते उंदर येतील नाचायला. हा उंदर नाचायला लागले की डीजेचा आवाज वाढवायचा फुल मोठा करायचा त्यांचे कानच फुटतील त्यांना सुधारणारच नाही काही लगेच पकडायचे. त्याच्यापेक्षा अशी आयडिया केली मग कशी काय करू आपण? मी जरा हे आणतो औषध हा दारू आणि त्या उंदराला पाजू आपण जमणार. हा आणि एकदा ते उंदर दारू पेले आणि एकदा वाकडे तिकडे झोडायला लागले का गप्पा गप धरू आणि उरलेली आपण थोडी थोडी घेऊ. आयडिया भारी नाही आपण बघू विचार करू अजून तर याच्यापेक्षा काही सुचलं भारी. हा त्याचा अवलंब करू. चालेल चालेल तू तिकडे जाऊन विचार कर मी इकडे जाऊन विचार करतो. जाऊ मग. हा ये तुझ्यामुळं झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव 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 अन झनानल काळ जा मंदी अन हाता मंदी हात आलजी सुजाता बाईजी. सुजाता बाई अ सुजाता बाई सुजाता बाई बाई काय आवाज द्याय ना बा बाई काय आंघोळीला बसले काय नु जाऊ दे देऊ इथं ठेवून वडापाव दिसतोय. ओ सुजाता बाई या असे उरलेले अन्न पदार्थ कुठं मी नकल टाकू राव? अहो गावाचं आरोग्य धोक्यात येत. चिलट होतेत माशा होतेत ते माशा कशावरून कशावर जाऊन बसतेत आयले मी तरी कुठं कुठं लक्ष द्यावं? ते सरपंच एकीकडे हिंडत आहे ते चोर मन दुसरीकडे हिंडत आहे सगळी जबाबदारी माझ्यावर ना काय काय करावं या बारख्या जीवनी. अरे सरपंचाने औषध दिलंय. हा आता ते गव्हाच्या पिठात कालायचंय आणि त्याची गोळ्या करून ते उंदराला द्यायचंय. मग उंदीर मरते तो लगेच फटक्यान. ते पीठ घ्या आणि ते कालवा कोण हात भरी ना माझ्याकडे पावेत आपण काय करू? हा बस इथं आपण ना एखादं इंजेक्शन आणू. हा
ते औषध इंजेक्शन मध्ये भरून पावत सोडू. आता इंजेक्शन आणाल तिकडे जायचं का? इथले एखादी काढे घेईन त्याला लावते वड्याला. इंजेक्शन आणून इंजेक्शन आणू देख ती काढे घे. अरे भाऊ काढीने औषध लावले एक्सपर्ट आहे काढे तू. काढीनेच औषध लावा लागत घंट्या. कमले अरे ते घंट्या बळवती बसू वडापाव खाऊ राहिले तर. अरे या घंट्याने ना आतापर्यंत आपल्याला त्रास दिलेला आहे. लय वडताळ केलेली. मी काय म्हणतो कमले, आपण यांचा वडापाव घेऊन पळायचं का? डोक्यात तेच खटका होता. चल 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 तर ते खालचं तिकडं मायकड. हा ते वडा तोड्यो लाव तू. हा ही काढी देर. अरे तसं न करू दोन तुकडे कर. नाही नाही आपण काय करू ती उंदर जित आहेत का तिथन वाडा ठेवू. उंदराला ना असं तेलकट तेलकट आवडत असत. मग एवढे उचला फोन सुजाता बाई. हा चेअरमन बोलतोय. नाही सहज फोन केलता म्हटलं झाला का नाही नाश्ता. अन्नसल झाला तर म्हटलं करू जोडीने. अर्धा वडापाव तुम्ही खा अर्धा आम्ही खाऊ. आणि वातावरण एवढं भारी झालंय ना नुसता पाऊस ते असं चिंब. आणि तुम्हाला तर माहिती अशा वातावरणात मला भजन वडापाव आवडतात. तर म्हटलं दोघांनी खाल्ला असतं वडापाव अर्धा असतं अर्धा. एक घास चिवचा एक घास काऊचा. मस्त रोमॅन्टिक मध्ये काय काय बोलता. अहो अशा याच्यात मी चेष्टा करीन वय. चेष्टा कसली? अहो खरोखर मी ते वडापाव तिथं तुमच्या बाहेर आहे ना त्या वाट्यावर आणून ठेवला होता. अहो घरात का नाही आलो? मला वाटलं तुम्ही तुम्हाला आवाज दिले तुम्ही आंघोळीला बसले असताना. म्हणून का अशा याच्यात कसं यायचं बरं आम्ही तुमच्या घरात? हा तेवढं चेअरमनला कळतं. अहो पण खरोखर मी तिथं ठेवला होता तुम्ही नेलंच नाही. अरे आत्ता लक्षात आलं हे गावातले भटके कुत्रेले झाले सुजाताबाई. नक्कीच त्यांनी तुमचा वाडा पाहून याला असन. हा हा मी तिथं ठेवलाय तुम्ही घेतला नाही म्हणजे हे भटक्या कुत्र्यांचं काम आहे. आजीबा रडू नका भूक लागली म्हणून अशा चिम वडापावची गाडी तुमच्या दारात उभी करीन मी. रडू बिडू नका. आणि तुम्हाला सांगतो 100% मी तिथं वडापाव ठेवला होता आणि तुम्ही घरात नेला नाही याचा अर्थ गावातल्या भटक्या कुत्र्यांनी तो वडापाव नेला तुमचा. हा 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 100% त्यांनीच काम केलेलं आहे. आणि सुट्टी नाही त्या कुत्र्यांची. डुकरावानी बांधून तिथं चावडी पुढं येणार आहे मी सगळे कुत्रे. आणि असे निभार हाणणार आहेत. वडापाव काय असे 10 वडापाव आणीन पण सुजाताबाईचा वडापाव नेला म्हणजे काय? एवढी डेरी घे का कुत्र्याची चेअरमन असताना? काठी मला सापडली पाहिजे ना कुठं? दोन दगड सापडलेत. आता बघाच तुम्ही त्या कुत्र्या एका एकाचा कांबारटच मोडितो तुम्ही. आणि वडापाव बी आणतो तुम्हाला. तुम्ही घाबरू नका. आतापर्यंत आहे ना लई वडापाव खाल्ले पण असं चरण वडापाव खाणे मजाच वेगळी आहे. एवढं खरं राव काही म्हण कांबल्या पण ना उठून आणल्या वडापावची ना रंगतच वेगळी आहे. रंगतच वेगळी असते चविष्ट असं भाई पण लय लय क्वालिटी विषय असणार भाई. एक कमले पण याची ते काळ काळ काय रे मधी? अरे चटणी असेन पुदिन्याची चटणी असेन. अरे पण पुदिन्या चटणी तर हिरवी असते राव. अय तुला खायचं तर खा नाहीतर ना खाऊ नको. इकडे दे आयाला पाय देऊ म्हटलं तर साख आहे केवड्याच्या दे इकडे. नाहीतर ते नाही तर काय बरं का ते हो ना राव गोट्यास खाली पाडी तो गोट्यास काय तोर मग कोणा खाली पाडीचा? अहो ते सुजाताबाईला मी वडापाव आणला होता आणि गावातल्या भटक्या कुत्र्यांनी नेलाय तो मी कुत्रे चुदितोय. हाय का सेम स्टोरी. हा आमचा वडापाव आहे ना दोन खरजुल्या लाल गाळ्या भटक्या कुत्र्यांनी पळवलाय. कुठे गेलेत ते कुत्रे? इकडे गेले ना. इकडे गेले. हा बघा आता तंगडे सांगतो त्यांची आता. हा ना हा ना हा ना चल हा ना राव चोरी जातोय त्याच्यावर पण औषध आहे सापडा गोळ्या औषधाचं. अरे औषध घ्यायचं काय नाही मस्त सापड त्याच्या काही फक्त पर एक मोकळ होणे काय कुठं तुम्ही ते गावात भटके कुत्रे आहेत आपल्या 7-8 ते बघितलं का ते टोळकं कुठे हिंडत आहे? सांगायचं चेअरमन तुम्हाला भटक्या कुत्र्यांचा सोडा का इथं आमचे हाल एकदम भटक्या कुत्र्यांनी बी खावा नाही इतके डेंजर आज चाललेत आमचे. अरे काय झालंय चेअरमन तुम्ही आम्हाला आडू नको नाहीतर ना अपघात येऊन अपघात. अरे तुमचा काय अपघात व्हायचा इथं चेअरमन सोबतच घातपात झालाय. अरे अख्ख्या वडापावची पिशवी
चेअरमननी आणलेली त्या भटक्या कुत्र्यांनी गावातल्या पळली. वडापाव वडापाव ते वडापाव मस्त सगळं झालंय. आम्हाला वडापाव भावलाय चेअरमन वडापाव. त्याच्यात ना मिरची घातली होती का जमाल गोठा घातला होता काय माहिती. चेअरमन लय त्रास होऊ राहिला. ची मिरची नाही वडापावने काय होतं त्याच्यात मसाला असं वेगळा खाऊन अडले राडा झाला बाबू. चल चल लवकर चल. अरे पण ऐक ना ते पुढे कुत्रे बित्रे जर दिसले सांगा ना तेवढं. सांगतो आम्ही सांगतो तुम्हाला कुत्रे यांना काय झालंय काय माहिती. आणि आला एकुडं कुत्रे शोधावा आता पण सोडित नसतो कुत्रे मी. आज फक्त कुत्रे सापडात. आ देखे जरा कुत्तो में कितना है दम जम के रखना कदम सामने आया चेअरमन. आ देखे जरा इथं टोळकं बसत असत बर का ते खरजुले दोन चार कुत्रे आहेत ना मला बरोबर खबर लागली. इथंच कुठंतरी बसलेले असते त्या भुसऱ्यात नाहीत बर का तिकडच असणार आहेत कुठंतरी ह्या सोयाबीन मध्ये इकडं तिकडं. हॅलो इथं कसला आवाज येतो. बर 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 इथं लपलेत व्हय लाबाडांना तुम्ही. आता बघा कसे प्याखटात गोटे बसत. रॉंग नंबर लागलेला दिसतोय. कोणी हल्ला दगड कोणी दिसना.